पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. मवियाचा सरकार विरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलन होणार आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा महाविकास आघाडी निषेध करणार आहे. मुंबईमध्ये हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा निघेल. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले मुंबईतील मोर्चामध्ये सहभागी होतील. पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा महाविकास आघाडी आंदोलन करण्यावर ठाम आहे. हुतात्मा चौकामधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते या मोर्चासाठी उपस्थित असणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, त्याच्यानंतर नाना पटोले या मोर्चामध्ये सहभागी होतील. खासदार शाहू महाराज हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. गेटवे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. सकाळी 10 वाजता हा मोर्चा हुतात्मा चौकामधून निघेल आणि याची सांगता गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी होणार आहे. आणि पोलिसांचा बंदोबस्त हुतात्मा चौकामध्ये आहे, शिवाय ठिकठिकाणी आहे. हा संपूर्ण रस्ता हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया हे जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. हुतात्मा चौकामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचा मोर्चा अडवण्याची पोलिसांची तयारी आहे. कंदील हॉटेल समोरच मोर्चा अडवण्याची पोलिसांची तयारी असल्याची माहिती मिळते. तर शिष्टमंडळाच्या माध्यमातून नेते गेटवे ऑफ कडे निघाले तर अडवणार नाही. मवियाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची माहिती आहे, कार्यकर्त्यांसह मवियाच्या नेत्यांना गेटवे कडे सोडणार नाही असं देखील पोलिसांची माहिती आहे. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी जी काही प्राथमिक चर्चेनंतर जो काही निर्णय घेतलेला आहे त्यानुसार हुतात्मा चौकामध्ये जे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत त्यांना इथपर्यंत येऊ देण्याचा विचार पोलिसांचा आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडवणूक केली जाणार नाहीये. मात्र हुतात्मा चौकातून जो मोर्चा गेटवे ऑफ इंडियाकडे निघणार आहे तो मात्र कंदील हॉटेलच्या समोर अडवण्यात येणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे. कंदील हॉटेलच्या समोर मोठं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना तिथेच अडवलं जाईल. मात्र महाविकास आघाडीचे जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी जर शिष्टमंडळाच्या माध्यमातून पुढे जाण्याची विनंती केली तर तशा पद्धतीचा विचार पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे. हुतात्मा चौकातल्या एका बीट चौकीमध्ये सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे, ज्यामध्ये पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. आणि त्यानंतर या सगळ्या बैठकीनंतर जे काही ब्रीफिंग बंदोबस्ताला तैनात असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे त्यानुसार हुतात्मा चौकातून ज्यावेळी मोर्चाला सुरुवात होईल त्यावेळी कंदील हॉटेलच्या समोर ज्या सगळ्यांची अडवणूक केली जाईल. मात्र प्रमुख नेत्यांनी जर पुढे जाण्याची विनंती केली तर मात्र शिष्टमंडळाच्या माध्यमातून त्यांना पुढे देण्यात जाऊ शकतं. सध्या आपण पाहतोय की कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं आता हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत. मात्र बंदोबस्तासाठी पोलिसांची फौज सुद्धा वाढवण्यात येते आहे. सध्या दंगल नियंत्रण पथक असतील किंवा राज्य राखीव पोलीस दलाच्या गाड्या असतील त्या सुद्धा इथं तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. जवळपास 1000 ते 1500 पोलीस हुतात्मा चौकामध्ये बंदोबस्ताला तैनात करण्यात आलेले आहेत आणि कंदील हॉटेलच्या समोर जे हुतात्मा चौकापासून काही मिनिटांच्या अंतरावरती आहे तिथे बॅरिकेडिंग करण्यात